मोहाच्या झाडाखाली देव असल्याचं एका युवकाला स्वप्नात दिसलं आणि सुरू झाली पूजा. हे झाड आता श्रद्धेचं ठिकाण बनलंय. अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील भेंडी गावामध्ये हे झाड आहे. पाहुयात याविषयीचा खास रिपोर्ट. एका युवकाला स्वप्नात भगवान शंकर आणि माता पार्वतीचं दर्शन झालं. तेही गावातील मोहाच्या झाडाखाली या दोघांचं वास्तव्य असल्याचा दृष्टांत त्याला झाला. आणि मग काय, या झाडाजवळ देवाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगाच लागल्या. देऊळ चित्रपटातील कथाच वाटावी असा हा प्रकार अमरावतीच्या वरुड तालुक्याच्या भेंबडी गावात घडलाय. तुम्हीच ऐका त्या 30 वर्षीय युवकाला काय दृष्टांत झाला ते. स्वप्नमन पडलं झाडावर पार्वती महादेव आहे बा, ते आम्ही आलो इथं चमत म्हणजे हातपाय जोडाले तर मला ओढलं सपकन, मला प्रसन्न झालं. सगळे जोड लोक जमा झालं याच्यात इथं, सगळे लेस मान पडलं त्याच्यानं लई लोक जमा म्हणजे लई लोक आराम पडलं तर लई लोक येणं जाणं लई लोक असं येते. मग काय, ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि अनेकांनी भेंबडी गाव वाटलं. या झाडाला कवटाळलं की आजार बरे होतात अशीही अफवा पसरली. इथं दिवसेंदिवस होणारी गर्दी पाहता गावकऱ्यांनी या ठिकाणी भव्य मंदिर बांधण्याचीही योजना आखली आहे. दिवसेंदिवस लोक वाढत आणि रोज दिवसेंदिवस लोक वेळोवेळी येत आहे. रोज डेली लोक नाही काही तर 400-500 लोक तिथं रोज हजेरी लावतात. आणि त्या एका झाड आहे मोहाचं झाड, त्या झाडापाशी जाऊन आम्ही दोन तीन मूर्त्यांची स्थापना केलेली आहे. त्या स्थापनेमध्ये सगळी पूजा करतात आणि आपल्या श्रद्धेनुसार ते परत जातात. प्रचाराप्रमाणे बाहेरचे लोक एमपीतले पण लोक हजारो संख्येने या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. म्हणजे आले महाप्रसादचा कार्यक्रम घेतला दोन दोन वेळा आणि त्यावेळेस मग आम्ही शिवरात्रीच्या महिन्यामध्ये ओटा बांधून त्या शंकरजीची मूर्ती आणि पार्वती आणि आपलं नागदेवताची मूर्ती स्थापन केली शिवरात्रीच्या दिवशी. आणि भविष्यात आमचं ह्या जे आमचे आता जे शंकरजी वगैरे जे या ठिकाणी बसवलेले आहेत भविष्यात आम्ही या ठिकाणी मोठं एक भव्य दिव्य मंदिर बांधण्याच्या प्रतिक्रिया गावकरी लोकांची पण आहे. आदिवासी लोक मोहाच्या झाडाची पूजा करतात पण या ठिकाणी झाडाच्या तिथं देव प्रकटला असं सांगून अंधश्रद्धा पसरवली जाते असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं सांगण्यात आलंय. मागच्या 5 ते 6 तारखेच्या दरम्यान आमचे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वरुड तालुकाध्यक्ष कमलाकर देशमुख कार्यकर्त्यांसोबत तिथं जाऊन आले, तिथं पाहून आले, त्यांना असे तिथं काहीही आढळले नाही. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत 2013 ह्या कायद्यानुसार अंधश्रद्धांना पसरवणे, त्यांचा प्रसार करणे, प्रोत्साहन देणे, त्यासाठी मदत करणे हा कायद्याने गुन्हा आहे. या घटनेमध्ये जादूटोणाविरोधी कायद्यानुसार दक्षता अधिकारी याला सुद्धा अधिकार दिलेले आहे, गुन्हा दाखल करण्याचे अधिकार दिलेले आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जनतेला आवाहन करते की असल्या अफवांवर मुळीच विश्वास ठेवू नये. तेव्हा देवाच्या नावानं झाडाजवळ पूजा, झाडाला कवटाळणं असा प्रकार भेंबडी मधून समोर आलाय. या अंधश्रद्धेची सर्वत्र चर्चा आहे. किरण होले, AM न्यूज, अमरावती.